पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. विक्रांत, तुझ्या आवडीची भाजी केली आज, पोटभर जेव्हा वळा. कारण काय आहे, त्या मुलीला जेवण बनवता येतं नाही, आपल्याला माहीत नाही ना, उपाशी राहायला लागलं तर तुला. म्हणून सांगतीये, पोटभर जेव. तुला काय झालंय रे वेदांत? हा, अरे तू का असा चेहरा पडून बसलायस? काय रे वेदांत, हा, लग्नच करायला सांगितलंय मी. अरे इतका मोठा बिझनेस सांभाळतोयस तू, बायको सांभाळणं काही कठीण काम नाहीये बघ. हो ना, मी पण दादाला तेच सांगतोय. बघितलंस, हे असंय, वरात निघाली नाही की हा बसला घोडीवर. विक्रांत ऐक ना, काल तू त्या मुलीला भेटलास ना, मग काय शॉपिंग वगैरे करायला गेला होतास की काय? लग्नाचं म्हणजे शालू साड्या, तिच्या आई वडिलांसाठी आहेराचं काहीतरी वगैरे. वेदांत मला एक सांग, आपण ह्याला लग्नानंतर दुसरं घर घेऊन राहायला सांगितलंय, तुझ्याकडे आला नव्हता ना रे हा पैसे मागायला दुसरं घर घेण्यासाठी? विक्रांत एक काम कर ना, तू शोध ना तुझ्या दादासाठी छानशी मुलगी. ए पण त्या आरतीसारखी नको हा आपल्याला. आपल्याला कसं, छान घरंदाज आपल्या तोला मोलाची मुलगी पाहिजे, हो की नाही? काय वेदांत, विचार केलास का काही? मग सांग कशी मुलगी पाहिजे तुला? आई प्लीज ना, मला नको ना उडूस यात. अगं त्याला लग्न करायचंय, पण मला का फासावर लटकवतेस? अरे मी कुठे फासावर लटकवते तुला, काय रे वेदांत तू पण. आणि वेदांत, लग्न इतकी काही वाईट गोष्ट नाही आहे रे, तुझ्या भावाकडनं शिक ना जरा. आज एकटाच डान्स करत होता मी. मग काय, मी तुला माहितीये का वेदांत, मी ह्याच्या लग्नाला होकार दिल्यापासून ना हा हवेतच चालत असतो. पण विक्रांत तुला माहितीये की नाही, आधी लग्न कोणाचं? तुझ्या दादाचं, आणि मग तुझ. आई, लग्न माझ्या अजेंडामध्ये आधीही नव्हतं, आत्ताही नाहीये, आणि पुढेही नसणार. नो प्रॉब्लेम, म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये. हे बाबा, मी तुला एक जबाबदारी देते, तू तुझ्या भावाला समजव सारिकाशी लग्न कर म्हणून. कारण मला ना तुला ह्या सगळ्यामध्ये ओढायचंच नाहीये. पण विक्रांतनी मला वचन दिलं होतं, आणि आता तो ते वचन पाळत नाहीये, आणि तो स्वार्थी होतो. मग मला पण माझा स्वार्थ बघायला पाहिजे. मला सुद्धा माझ्या मनाप्रमाणे हवी असलेली सून यायलाच पाहिजे, हो की नाही? ठीक आहे, तुम्ही दोघ जण डिस्कस करा, ठरवा आणि मला सांगा. नाही कारण कसं आहे, मला पण खूप तयारी करायची लग्नाची, हो ना? तू जेवून घे रे बाबा, उपाशी राहू नकोस. तू पण जेवून घे. हा दादा, ईट युअर फूड. शी, आज कामात लक्षच लागत नाहीये. एकच विचार येतोय डोक्यात, दादाला लग्नासाठी कसं कन्व्हिन्स करायचं, कोण कन्व्हिन्स करणार? आजी? यस, आजी. आत्याचा फोन. हॅलो. हॅलो आजी. हा बोल ग आद्या. नाही नाही, तुझा फोन आहे म्हणजे नक्की काहीतरी नवीन प्रॉब्लेम असणार, हो ना? नाही ग, डोंट वरी, काही प्रॉब्लेम नाहीये. उलट एक एक्साइटिंग डेव्हलपमेंट आहे. काय? अगं, आईने विक्रांत आणि आरतीच्या लग्नाला होकार दिलाय. खरंच? पण तिने एक अट पण घातली आहे.
शेवटी माझीच मुलगी ती. नक्की काहीतरी वाकडी अट घातलेली असणार हो ना. बघ ना, आणि अट काय माहितीये, वेदांत दादांनी लग्न केलं पाहिजे, ते पण 2 महिन्यांमध्ये, तरच आई विक्रांत आणि आरतीच्या लग्नासाठी तयार होईल. कमाल आहे नूतन. म्हणजे नाण्याच्या एका बाजूला होकर आणि दुसऱ्या बाजूला नकार. बघ ना, आहे की नाही ट्रिकी. आणि तुला तर माहितीच आहे, दादाने तर लग्न करणारच नाही असं ठरवलंय. मग आता त्याला लग्नासाठी कोण कन्व्हिन्स करणार? आद्या, असे नकार घंटा वाजवणारे ना मी खूप बघितलेत, पण एकदा का योग्य आणि सालस मुलगी समोर आली ना की चट लग्नाला तयार होतात. आणि तुला खरं सांगू का आद्या, माझ्या डोक्यात ना अशीच एक योग्य मुलगी आहे. हो खरंच? ए आजी मला सांग ना कोण आहे ती. ए आता नाही, योग्य वेळ आली की सगळ्यांना कळेल. अगं बरं, आता काम दिलंयस मला, मला कामाला लागायला पाहिजे, हो की नाही? चल ठेवते फोन, गुड नाईट. गुड नाईट. मला कळत नाहीये की त्यांनी अशी अट का घातली. म्हटलं तर इंटरेस्टिंग आहे आणि म्हटलं तर खूप विचित्र आहे. ती अट अशी आहे की माझं आणि विक्रांतचं लग्न व्हायचं असेल तर पुढच्या 2 महिन्यात वेदांतचं लग्न व्हायला पाहिजे. जर वेदांत लग्नाला हो म्हणाला तरच ते आमच्या लग्नाला परवानगी देतील. नाही तर? नाही तर त्याची आई आमच्या लग्नाला परवानगी नाही देणार. तुला ही अट खूप खूप विचित्र नाही वाटत का? वाटते ना, पण यावर विक्रांत काय म्हणाला माहितीये? तो म्हणाला तो अमूल्याला सांगून बघ, काहीतरी आयडिया काढेल आणि वेदांतला लग्नासाठी कन्व्हिन्स करेल. मी म्हणाले हे कसं शक्य आहे? तो म्हणाला ती काहीही करू शकते. म्हटलं ठीक आहे, मी सांगून बघते. तुला तर माहितीये तो वेदांत किती चिडखोर आहे, त्याचं मुलींबद्दलचं मत तर जग जाहीर आहे. तू करशील का आमची मदत? ताई अगं, वहिनीने मला ह्या बाबतीत कल्पना दिली, ती पण म्हणाली मदत कर, पण मला नाही वाटत मी ह्या बाबतीत फार काही करू शकेन. बघूयात आपण. पण मी काय म्हणते, ह्या ज्या सगळ्या आजच्या नवीन घडामोडी आहेत त्या आपण आई आणि अण्णांना देऊयात. आतीच्या लग्नाबद्दल कसा विषय काढूया? मला वाटत वेदांशी बोलावं लागेल. अण्णा, आई विक्रांतच्या आईने लग्नाला होकार दिला, पण त्यांची एक अट आहे. कसली अट? आधी वेदांतचं लग्न व्हायला हवं आणि तेही 2 महिन्याच्या आत. काय ही कसली विचित्र अट आहे? अरे विक्रांत प्रेमात आहे, त्याला लग्न करायचंय आणि वेदांत एवढ्यात लग्न करणार आहे का? त्याला लग्नाचा विषय सुद्धा नकोस, चिडतो तो. त्याच्या ऑफिसमध्ये मुली कामाला नाही आहेत कारण त्याला असं वाटतं की मुली मुलांच्या आयुष्यात आल्यानंतर मुलं भरकटतात, त्यामुळे मला नाही वाटत तो लग्न करायला तयार होईल. नाहीच म्हणायचं होतं तर सरळ नाही म्हणायचं ना. ही कसली अट आहे? आणि वेदांतनी लग्न केलं नाही 2 महिन्यात तर? 2 महिन्यांनी काय, म्हणजे 2 महिने हे दोघं बाहेर फिरणार, सगळीकडे या दोघांच्या नावाने गवगवा होणार, बदनामी कोणाची होणार? तुझी. त्याला काहीच फरक पडणार नाहीये. काही नाही, तू या विक्रांतला भेटणंच बंद कर बरं. मला तर असं वाटतंय की 2 महिन्यांनी विक्रांत पुन्हा हट्ट करेल, आणखीन 2 महिने मागून घेईल, आणि 4 महिन्यांनी परिस्थिती तीच जैसे थे.
माझं आता तू त्या विक्रांतला सांग कॉलेजच्या इथे वगैरे भेटायला यायचं नाही, पुरे आता. आई अगं, ताई त्याची काळजी घेतीये आणि तिने आधीच सांगितलंय ना विक्रांतला, त्यामुळे आता तो विषय नाहीये. अमूल्या, तुझ्या मताचा आम्ही दोघं नेहमी आदर करतो, पण या बाबतीत बोलू नकोस प्लीज. तू लहान आहेस, मी काहीतरी विचार करून बोलतीये. आता माझी ही एक अट आहे. अट? वेदांचं लग्न होऊ दे न होऊ दे, 2 महिन्यात जर आरतीचं लग्न विक्रांतशी झालं नाही तर विक्रांतचा विषय या घरात बंद. आई अगं, आता तू सुद्धा अट घालतेस. विक्रांतच्या आईनी अट घातली आहे म्हणून चिडून मी अट घालत नाहीये. माझं आधीपासूनच हे म्हणणं होतं, तुझं नाव त्याच्याशी जोडलं गेलं तर बदनामी तुझी होणार आहे, त्याची नाही. आधी गौतमसाठी फोन यायचे, आता विक्रांतसाठी फोन येतील. मी काय उत्तर द्यायचंय नातेवाईकांना? नाही, मी तुमच्या आईच्या मताशी पूर्ण सहमत आहे. बघा, तुमच्या आईने ही घातलेली अट नाहीये, एका आईला वाटणारी काळजी आहे ती, लक्षात घ्या. ताई, मला पण पटतंय. मला तर शंका आहे की ह्यासाठीच त्यांनी अशी अट घातली असावी, नाहीतर त्यांना माहित नाही का की वेदांतला लग्नच करायचं नाही. ताई, अगं काय झालं, अशी तोंड पाडून का बसलीयस? तू राहू दे, तुला काय माझ्याबद्दल वाटतच नाही. ताई, अगं आईचा दृष्टिकोन चुकीचा नाहीये, हे बघ ती काही लग्नाला नकार देत नाही, ती फक्त सावधगिरी बाळगतीये तुझ्या लग्नाबाबत, तुझी बदनामी नको व्हायला म्हणून. तू असेच सल्ले दे फक्त. मला सांग, इतकं सोपं आहे का त्या वेदांचं लग्न होणं? तिकडे ती वेदांची आई अट घालते आणि इकडे आपली. पुढच्या 2 महिन्यात त्या वेदांचं लग्न नाही झालं ना तर काय? अमूल्या, मी तुला मदत करायला सांगते आणि तू अभ्यास करायला बसलीस. अगं मग मी काय करू, त्याच्यासाठी मुली शोधू का? आयडिया, मी एक काम करते, मी एक मॅट्रिमोनी साईट शोधून काढते आणि त्यावर वेदांचं प्रोफाईल अपलोड करते. हा, VWN चा मार्केटिंग ग्राफ आहे, तू हा रेफर कर. मेल करून ठेवशील? कम इन. झालं सगळं काम? नाही. येस सर, लग्नाची सगळी तयारी झाली. व्हॉट? कोणाच्या लग्नाची तयारी? अमूल्या, मी काय प्रश्न विचारतो आणि तू काय उत्तर देतेस? सगळ्यांना काय हे लग्नाचं वेड लागलंय का? नाही सर, ते तुम्हीच म्हणाला होता ना की ह्या लग्नात कोणतंच विघ्न यायला नको. लग्नाचं मेटाफर प्रतीक वापरलं होतं तुम्ही, विसरलात का? म्हणून मी म्हटलं की लग्नाची सगळी तयारी झालीय, आता फक्त अक्षता टाकायच्या बाकी. तुला काय झालंय दात काढायला? अरे प्रतीक,
अमूलला ते प्रतीक म्हणाली ना म्हणून बाकी काय. तुम्हा दोघांमध्ये अशी कुठली गोष्ट आहे का जी मला माहिती नाही म्हणून वहिनी हसतीये? असं काही नाहीये, आणि असलं तरी ते आमच्या घरातलं आहे, पर्सनल आहे. पर्सनल आहे तर मग घरी जाऊन हसायचं. व्हॉट आय मीन, तो आपल्या ऑफिसचा नियम आहे ना म्हणून. एनीवेज ही पत्रिका, आय मीन फाईल तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि काही लागत असेल तर मला सांग. येते. काय का हसतेस? अरे आता येत आहे असायला म्हणून हसतीये, त्यात काय. आणि तूच कालपासून इतक्या वेळा ते लग्न लग्न असं प्रतीक वापरलं समूल्या समोर. दादा तुला पण काय आता लग्नाची घाई वगैरे झाली आहे की काय? हा डोंट वरी मी आहे ना, मी तुझ्यासाठी मस्त मुलगी शोधे आणि तुझं लग्न लावून देईन. बघ तू आता शट अप. काय घरी तो विक्रांत लग्नाळू झाला, गुडघ्याला बाशिंग बांधून फिरतो, आई पण माझ्याच मागे लागली, आणि आता तू दुसरी कामं नाही आहेत का तुमच्याकडे? हे बघ लग्न सोडून पण आयुष्य असतं, अँड आय हॅव बेटर थिंग्स टू डू इन माय लाईफ. सॉरी. विजय ऐका ना, तुम्हाला एक सिक्रेट न्यूज सांगायची. काय ते? मी आताच सरांच्या केबिन मधून आले आणि आद्या मॅडम सांगत होत्या की सरांचं लग्न लवकरात लवकर ठरणार आहे. ओ काय सांगताय, ही तो ब्रोकन न्यूज आहे. हा म्हणजे आताच मी ब्रेक केली ना त्यामुळे आता ब्रोकन झाले. पण तुम्हाला सांगते सरांकडे अजिबात वेळ नाही. पण तुम्हाला सांगते सरांना 2 महिन्याच्या आत लग्न करावं लागणार. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही जाऊन विचारू शकता. आले जमीन. हो विजय सर, वेदांत सर खरंच लग्न करते. अरे पण तुला काय करायचंय, तू तर लग्न करणार नाहीयेस ना, आणि अमूल्य मॅडम आतून खबर घेऊन आल्या आहेत, मग त्या कशाला खोटं बोलतील? हॅलो नीता. आता कशाला फोन केलास? माझं चुकलं. हॅलो अगाई, माझे बॉस लग्न करतायत. तू बघत श्रीपाद, तुला चांगलाच धडा शिकवते आता. बाबा तुमचा आशीर्वाद असू दे. विक्रांत, आशीर्वाद दे आई. सुखीरा काय युद्धावर वगैरे निघालायस की काय? हो म्हणजे जीवन हे एक युद्धच आहे असं वाचलं होतं कुठेतरी. अरे बापरे, नाही बरं ते सगळं ठीक आहे पण हे एवढं तयार होऊन निघालायस कुठे? स्वतःच्या पायावर उभं राहायला, जॉब शोधायला. अरे तुझ्या दादाचं ऑफिस आहे, आपला बिझनेस आहे. तुझ्या मोठ्या मुलाला वाटतं की मी नालायक आहे, तो त्याच्या ऑफिसमध्ये मला ठेवणार नाही, म्हणाला जा स्वतःचा बिझनेस उभा कर. मग ठीक आहे कर. नाही मी जॉब करणार आहे आणि सक्सेसफुल होऊन दाखवणार. तुला जसा दादाचा अभिमान आहे ना तसा माझाही वाटेल, फक्त तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू दे. माझा आशीर्वाद कायम तुझ्या बरोबर आहे. ऑल द बेस्ट. येतो. त्या मुलीसाठी.
तिच्यासाठी।